नमस्कार मंडळींनो, जेव्हा रोजचं काम करून आपण कंटाळलेले असतो तेव्हा पाहिजे असतो तो एक छोटासा ट्रॅव्हल ब्रेक, आणि अचानक तो मला मिळाला. मग काय सोडतो काय, तर माझ्या दोन मित्रांना सोबत घेऊन आम्ही निघालो निसर्गरम्य अतिशय सुंदर मालवण एक्सप्लोअर करायला. चला तर मग आपल्या सफरची सुरुवात करूया मालवणच्या बीचेस पासून. चला गाईज, मी गौरव शेर आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आहोत मालवणला. माझ्यासोबत आहेत माझे मित्र इकडे किरण गवस आमचे गाववाले आणि संदेश चव्हाण बॉडी बिल्डर. तर आता आपण पहिला स्पॉट बघणार आहोत तारकर्ली बीच आणि पुढे देवघाट. आता आम्ही आपल्या लोकेशन आलेलो आहोत, हे आहे तारकर्लीचं बीच. तारकर्ली बीच अतिशय सुंदर व स्वच्छ असा समुद्र किनारा, कोमल पांढरे वाळू आणि एकदम प्लेझंट वातावरण. आम्ही इथे ह्या MTDC च्या उडन बीच हाऊसेस मध्ये बसून निसर्गाचा आनंद घेतला आणि ह्या बीचवर संगीतासोबत फोटोशूट पण केला. आता कोण संगीत आणि कसला फोटोशूट ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत कळेलच. तोपर्यंत आम्ही कॅप्चर केलेले हे सुंदर शॉट्स एन्जॉय करा. ह्या तारकर्ली समुद्र किनाऱ्याचे अविस्मरणीय दृश्य मनात साठवून आम्ही निघालो तारकर्ली पासून सुमारे 7 किलोमीटर दूर असलेल्या देवबाग बीच कडे. आता आपण पोहोचलो देवबाग मध्ये आणि ही आहे ती देवबागची खाडी आणि हे समोर इथे बीच दिसतं आपल्याला. माझ्यासोबत आहे मगाची टीम, इकडे संदेश हाय आणि इथे किरण हाय. देवबाग बीच, कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा जिथे संगम होतो त्याला देवबागचा संगम पण असे म्हणतात. देवबाग बीच हे जेट स्की, कायाक बोटिंग, वॉटर स्कूटर, बनाना राईड, डॉल्फिन बोट राईड, पॅरासेलिंग अशा अनेक वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. आम्हाला ह्यावेळी वॉटर स्पोर्ट करण्याचा चान्स भेटला नाही, पण नेक्स्ट टाइम आलो तर नक्की करू. बीचच्या जवळच मोबरेश्वर देवाचे मंदिर आहे. मंदिरात जाऊन आम्ही देवाचे दर्शन घेतले.
तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही संगीतासोबत फोटोशूट केलेले आणि ते फोटोज हे पहा आपल्या स्क्रीनवर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि घंटा दाबायला विसरू नका. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.